शहर की ताजा खबरें देखने के लिए इनवीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। लावा ग्राम पंचायत में ही मंगलाष्टक बोलकर आदर्श विवाह संपन्न हुआ। कोरोना के चलते देश को लॉकडाउन किया गया, ऐसे में शादी समारोह पर भी रोक लगाई गई। कई लोगों की शादी कोरोना के चलते नहीं हो पाई, लेकिन नागपुर जिले के लावा ग्राम पंचायत ने पंचायत में ही सरकारी अधिकारियों के उपस्थिति में आदर्श विवाह संपन्न किया। वर योगेश महादेव देशमुख व वधु माधुरी देवघर बोड़के का विवाह पंचायत समिति बीडीओ किरण कोवे के हाथों वर वधु को विवाह प्रमाण पत्र देकर शुभ आशीर्वाद दिए गए। इस मौके पर आशीर्वाद देने तहसीलदार मोहन टिकले, जिला परिषद सदस्य ममता सुरेश धोपटे, पंचायत समिति सदस्य प्रीति राजेंद्र अखंड, पूर्व उपसभापति पंचायत समिति सुजीत नितनवरे, सरपंच ग्राम पंचायत लावा ज्योत्नाताई नितनवरे, उपसरपंच ग्राम पंचायत लावा महेश सोखांदरे, ग्राम विकास अधिकारी ग्राम पंचायत लावा विकास लाड़े, ग्राम पंचायत लावा सदस्य पांडुरंग बेलकर, पुरुषोत्तम गोरे के साथ ग्राम पंचायत सदस्य व ग्राम पंचायत कर्मचारी प्रमुखता से उपस्थित थे। खास बात तो यह रही कि शादी ग्राम पंचायत कार्यालय में ही हुई। सोमवार को संपन्न हुई शादी समारोह में वधूवर की ओर से 10-10 मेहमानों को अनुमति दी गई थी। बिना खर्च की शादी हुई, कोई खाना बैंड बाजा नहीं था। अब भविष्य में होने वाले विवाह को इसी तरह से करने का आह्वान तहसीलदार मोहन टिकले ने किया। इस मौके पर सभी अधिकारियों ने मार्गदर्शन कर सोशल डिस्टेंसिंग का पालन किया। वधू वर को शुभ आशीर्वाद देकर शादी केवल 1 घंटे में समाप्त की। दुल्हा दुल्हन ने सभी अधिकारियों का आशीर्वाद लेकर अपने घर चले गए। माधुरी आणि चिरंजीव योगेश यांच्या विवाहाचा जो आदर्श विवाह सोहळा आयोजित केलेला आहे लावा ग्राम पंचायत तर्फे, आज कोरोना सारखं संकट जगावर असताना कमीत कमी वेळामध्ये सामाजिक अंतराचा भान ठेवून हा जो लग्न सोहळा आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी मला आज आवर्जून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी बोलावलं आणि एका चांगल्या कार्यक्रमाचं पार्ट होण्याची जी संधी मला दिली त्यासाठी मी ग्रामपंचायत प्रशासनाचे सदैव आभारी राहील आणि असाच आदर्श सर्व लोकांनी घ्यावा आणि जे आवश्यक बाग विवाहाचे ज्यांच्या कुणाचे लग्न जर जोडलेले असतील तरी त्यांनी सामाजिक अंतराचे भान ठेवून आपले लग्न सोहळे पार पाडावेत, हीच या प्रसंगी माझी विनंती राहील आणि सामाजिक अंतराचे सगळे जे काटेकोरपणे नियम पाळून आपली समोरची वाटचाल भविष्याची वाटचाल चालू ठेवावी, हीच सगळ्यांना माझी विनंती राहील। लावा ग्रामपंचायत इथे बोडके परिवाराची मुलगी जी महादेवनगरला राहते आणि त्याचप्रमाणे नागपूर मानेवाडा येथील देशमुख परिवार यांचा मुलगा, कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून लग्न सोहळा किंवा दुसरे कोणते सोहळे करण्याचं शासनाने मनाई केलेली आहे आणि आपल्यालासुद्धा ते अवॉइड करायचं आहे। त्यामुळेच आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना विनंती केली की असं असं तुम्ही लग्न सोहळा 50 जरी शासनाने मंजुरी दिली असेल तरी पण तुम्ही 4-5 लोक तुमचे आणि 4-5 लोक मुलाचे इकडले घेऊन आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जर तुम्ही आल्या तर आम्ही तुम्हाला म्हणजे 10 लोकांमध्ये आणि आम्ही तहसीलदार साहेब, किरण कोवे साहेब, त्याचप्रमाणे डिकले साहेब, खंडविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत सरपंच ज्योत्स्ना नितनवरे, ममता धोपटे जिल्हा परिषद सदस्य, महेश चोखांद्रे उपसरपंच, या सर्वांच्या माध्यमातून आणि विकास लाडे ग्राम सचिव यांच्या माध्यमातून आम्ही एक आदर्श विवाह म्हणून इथे आज पार पाडलेला आहे। फक्त 20-25 लोक या विवाह सोहळ्यामध्ये होते आणि आपण बघत असाल की सर्व दूरदूर राहून त्यांनी 5 मिनिटांमध्ये आपण मंगलाष्टक घेतली आणि त्यांना शुभेच्छा देऊन या विवाह सोहळा चांगल्या तऱ्हेने पार पाडला। माझं एक म्हणणं आहे की हा आदर्श ठेवून सर्व ग्रामपंचायतींनी किंवा नागपूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी एक आदर्श घेतला पाहिजे की आज जसं लाव्यामध्ये लग्न सोहळा पार पडला आणि खर्च काहीच नाही, फक्त चाय पाण्याचा खर्च म्हणजे 25 प्लेट नाश्ता आणि चाय हा खर्च करण्यात आला आणि या माध्यमातून दोन्ही परिवाराला जो खर्च होणार होता तो त्यांचा खर्च वाचला आणि ह्या सर्व आदर्श घेऊन सर्वांनी असेच लग्न सोहळे यानंतर मी पार पाडावे अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। ठीक आहे। आज माधुरीताई आणि श्री योगेशजी यांचा लग्न सोहळा पार पडतो आहे। लावा ग्रामपंचायतीच्या मार्फतीने अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला जातो आहे। आज जे
कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतोय सगळीकडे, अशा प्रसंगी आपल्याला कुठेतरी सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे, कुठेतरी लोकांमध्ये ही जागरूकता आणणं गरजेचं आहे की आपल्याला जर या कोरोनावर मात करायचं असेल, अशा रोगावर ह्या रोगाला थोपवून ठेवायचं असेल, तर या सर्व गोष्टी आपल्याला पाळणं गरजेचं आहे. आणि एक असं स्तुत्य उपक्रम ग्रामपंचायतीच्या मार्फतीने राबवला गेलेला आहे, अन्य ग्रामपंचायतीसाठी हा एक कुठेतरी आदर्श असेल. अशा प्रसंगी आमच्या प्रशासनाच्या वतीनं आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि सर्वांना विनंती करतो आहे की आपण देखील सगळ्यांनी अशा उपाययोजना केल्या पाहिजे, जेणेकरून कुठेतरी आपण या रोगाचा प्रसार होणार नाही आणि लोकांना ग्रामस्थांना अडचणी येणार नाही. हे सगळे आपण मिळून मिसळून सगळ्यांनी करूया. धन्यवाद. इन बीसीएन न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट.